अमरावती विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयात दिनांक 20 जानेवारी रोजी सुरेश राजगुरे या व्यक्तीनं माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती, मात्र ती आपली माहिती मागण्याकरिता अवघ्या 8 दिवसात 29 जानेवारीला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात पोहोचले, परंतु मला माहिती 2 मिनिटात पाहिजे असं सांगितल्यावर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तुम्हाला 30 दिवसाच्या आत माहिती उपलब्ध होऊन जाईल असं सांगितलं असता राजगुरे यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली। त्यामुळे आज अमरावती उपविभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाबाहेर कृषी विभागाच्या सर्व संघटनेनं बेमुदत काम आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही आणि शासन स्तरावर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहतील असं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले। दरम्यान राजगुरे यांनी आतापर्यंत अनेक माहितीचे अधिकाराचे पत्र या कार्यालयात सादर केलेत, तर त्यांनी आतापर्यंत बऱ्याच अधिकाऱ्यांना खंडणीची मागणी केल्याचा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केलाय। अधिकारी यांच्या चेंबरमध्ये त्या दिवशी 4:45 वाजता जे राजगुरे आले व त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती द्या, मी 7 अर्ज दिलेले आहे, त्याची माहिती तत्काळ मला आताच्या आता पाहिजे। तर सहाय्यक प्रशासक यांनी म्हटले की मी तुम्हाला तुमचे 6-7 दिवस झाले अर्जासाठी, आम्ही तुम्हाला 30 दिवसात देऊ। तर त्यांनी 30 दिवसात देण्या म्हटलं की बा तुम्ही का मला नियम वगैरे शिकवता काय, नियम वगैरे शिकवता काय असं तसं करून त्यांनी मोठ्या आवाजात बोलणे चालू केल्यानंतर तिथे मी उभे होतो बाजूला, त्यांनी मोठ्या आवाजात बोलता बोलता माझ्या अंगावर हात घातला, मी खाली पडलो आणि त्याप्रकारे थोडी प्रशासनिकाऱ्यांच्यामध्ये मारहाण झाली व त्यांनी नंतर फाईल वगैरे फेकफाक केली आणि असा हा प्रकार घडला। त्यामुळे संघटना पूर्ण आता काम बंद आंदोलन करत आहे। वीरेंद्र भोया।